सोसायटी का प्रत्येक विषय निघत असतो, केवळ कर्ज देणं, कर्ज भरणं किंवा नवं जुनं करणं. फक्त कर्जच जर घ्यायचं असेल तर तो बँक अधिकारी, शेतकी अधिकारी आणि सचिव दोघं असले तर तुम्हाला कर्ज मिळतंय, भरलंय जातंय, नवं जुनंही होतंय. याच्यामध्ये संचालक मंडळाचा काही संबंधही येत नाही, नावापुरतं असतंय. संचालक मंडळाने जर खरं क्रांतिकारी काम करायचं कोणतं असेल तर नवीन संचालक मंडळ असं करेल, कारण तुमची कर्ज मर्यादा वाढवली पाहिजे, म्हणजे तुमच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. केवळ आज तुम्ही 1 लाख उचलायचे, पुढल्या वेळेस ते भरायचे आणि 1.5 घ्यायचे, म्हणजे फक्त काय होत आहे, आपण खिस्सा खाली करायचा भरायचा एवढंच काम होत आहे. याच्या व्यतिरिक्त काही होत नाही, तुमचं काम होत नाही. फक्त तुम्हाला मार्चेंट जवळ आला की कर्ज भरण्याची धास्ती चालू होते. ही धास्ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि शाश्वत विकास, तुमचा शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने सोसायटीने काम केलं पाहिजे. मग तुमचं ट्रॅक्टरसाठी कर्ज असू देत, तुम्हाला व्यावसायिक भांडवल असू देत, शेतकऱ्यांसाठी हे सोसायटीने उभं केलं पाहिजे. आज काष्टीसारख्या सोसायटीचा उल्लेख केला जातो की तिथे सर्व शेतकऱ्यांना किराणापासून सर्व सुखसुविधा दिल्या जातात. हे आपल्याकडे का दिल्या जात नाहीत? आपल्याकडे सोसायटीने मार्केट उभं केलं, त्या मार्केटमध्ये कोणत्या शेतकऱ्याला गाळा मिळाला किंवा कोणत्या सभासदाला मिळाला? आता हे सर्व, आता या गोष्टी जाण्याची गरज नाही, हे गाळे कोणाला मिळेल सर्वांना माहिती आहे. म्हणजे आपण कुठपर्यंत प्रतीक्षा करायची? कारण आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, आणि न्याय मिळण्यासाठी हे जे आपलं पॅनल उभं आहे, या पॅनलच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. आता प्रत्येक वेळेला काही मंडळी सांगतायत की बिनविरोधला नवीन मंडळांनी विरोध केला. एक जण तर म्हणले, आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही 8 घ्या, 9 घ्या, वेळ आली तर 17 घ्या. अरे जर तुमची 17 द्यायची तयारी आहे, मग तुम्ही चिटकून बसलेत का? फक्त समाजामध्ये फक्त भ्रम तयार करायचा. चारची चर्चा केली, त्या चर्चेसाठी मी स्वतः या पॅनलच्या मंडळींना, जे प्रमुख आहेत, यांनाही भेटलो का त्यांचा असा असा प्रस्ताव आहे, काय करायचंय. आणि त्याही पॅनलच्या घरी मी सकाळी गेलो, गोट्या भाऊंनाही बोललो, परंतु 4 जागा द्यायच्या आणि त्याही 4 जागांबद्दल केवळ भ्रम तयार होता. आम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये त्यांना ती बिनविरोध करायचं नव्हतं, त्यांच्याच जागा द्यायच्या होत्या. आणि त्यांच्या जागा देत असताना त्या तुम्हाला द्यायच्याच नव्हत्या, त्यांचे नातेवाईक. केवळ आपली सोसायटी 3-4 कुटुंबाची सोसायटी आहे, ही शेतकऱ्याची सोसायटी नाही, सभासदांची नाही. हा सर्व बदल करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने आता आलं पाहिजे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये, आता आपण ऐकतोय आपली लोकसभा क्रॉस करू नका किंवा काय करू नका, या गोष्टीमध्ये आपला सर्वात मोठा तोटा काय होणार आहे, आपण ते करायला गेल्याच्या नंतर आपलं एक मत कमी जास्त पडलं तरी आपलं सर्व मतदान व्हायला जाणार आहे. आणि हे मतदान व्हायला जाऊन द्यायचं नसेल, बदलाबरोबर जायचं असेल, शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी जायचं असेल, तर सर्वांनी 27 तारखेला न चुकता फक्त आणि फक्त प्रेशर कुकर समोरच शिक्का मारायचा आहे. आणि आपण या प्रेशर कुकर शिक्का मारून ज्या मंडळींना केवळ मागील वेळेला बिनविरोध करत असताना त्यांनी जे फॉर्म भरले, त्यावेळेला लोकांना त्यांनी भावनिक केलं की आम्ही बाबा हो पुढल्या वेळेला काय राहणार नाहीये, हे 100 वर्ष झालेत आपली, आणि त्या मुद्द्यावर त्यांनी बिनविरोध केली. आणि आता ज्या वेळेला वेळ आली की नवीनला संधी द्यायची, तर त्यांनी ठरवलं, नाही बाबा आमचे सगळे, आमचेच पॅनल, आमचं तेच, म्हणजे तुमचंच सगळं आहे, सोसायटी तुमचीच आहे. मग तुम्हाला आता पाया पडण्याची गरज का आली? आपण पाहताय अहो पळतायत. आता मग अशा दादांनी सांगितलं की धोतर धरून पळतायत. अहो एवढी हालत बेकार आली का त्यांना पळण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आणि जनतेला आज कळलं हे आपल्यापर्यंत काय यायला लागले. आता काही भांगरवाडीमध्ये पण आता एका कार्यकर्त्याची बाईट झाली की बाबा मला गोठ्याला कर्ज दिलं, कागदपत्र पूर्ण करून घर दिलं तर कर्ज मिळतंय. अहो मी त्याला बोललो का बाबा तुला कर्ज मिळालं का, ते म्हणले मला बोलायला लावलं. पर्याय करणार काय? जर 4 माणसं शेजारी बसलेत तर तो सुद्धा शेतकरी विरोधी बोलणार कसा? मग त्यांनी त्यांना सांगितलं बाबा मी काय विरोधी पॅनल बोलणार नाही, फक्त काय बोलू? तर म्हणले बाबा असं बोल का तुला कर्ज मिळालंय, आणि शेतकऱ्याला आव्हान कर का कागदपत्र पूर्ण केली तरच कर्ज मिळते. म्हणजे तुम्ही बोलायला लावता, तुम्ही घरी जाता 4-4 लोक त्याच्यापाशी बसता आणि त्यांना बोलायला लावता. याने कोणत्याही स्वरूपाचा प्रचार होत नाही, याच्यामध्ये उलट जनतेला कळतंय की ते किती पाण्यामध्ये आहे. म्हणून आपण 27 तारखेला सर्वांनी विचार करा. आपण काल मी बांगरवाडीच्या सभेमध्ये, आम्ही वेद ओंकार हल्लाजी बांगरवाडीची सभा झाली, त्याच्यामधली गर्दी पाहिली. आजही आपण गर्दी पाहतोय. इथं तर सुरेशदादांनी सांगितलं का बिबट्याचा काही समस्या आहे, त्याच्यामुळे थोडीशी समस्या आहे, परंतु आज ही गर्दी आहे. गावच्या मतदानाच्या मनाने ही गर्दी प्रचंड आहे. आणि एक नांदी आहे की विजयाची नांदी आहे. आणि बांगरवाडी असेल, गुळंतवाडी असेल, गुंजाळवाडी, बेल्ला या भागामधून आम्ही पूर्ण ताकदीने आलोय. माझी रानमळेकर ग्रामस्थांना, मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी याच ताकदीने उभं राहावं. तुम्ही जो
रंगनाथ भाऊ सारख्या एक अतिशय चांगला हिरा दिलेला आहे, नक्कीच ते संधीचं सोनं करतील। पाठीमागे आपल्या दोन कर्जमाफी येऊन गेल्या। रानमळे गावामध्ये तुमच्या संचालकांनी किती लोकांना कर्जमाफीचा लाभ होईल अशा पद्धतीने नियोजन केलं? रानमळा सोडा, 17 पैकी एकानेही ते नियोजन केलं नाही। केवळ शेतकऱ्यांना नवं जुनं करा म्हणून प्रेशर टाकला, त्यांच्याकडून कर्ज भरून घेतली। पर्यायाने दोन्ही कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहिला। आणि सर्वात जास्त जर कर्जमाफीचा लाभ कोणी घेतला असेल तर माझ्या बांगरवडी गावच्या सर्वात जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेतला। तोही का संचालकांमुळे नाही तर आम्ही कार्यकर्त्यांनी जे प्रबोधन केलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लाभ झाला। भविष्यामध्ये माझी संचालक मंडळात नवीन जे संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे आणि 100% येणार आहे, त्यांना विनंती राहील की आपण ज्या ज्या शासकीय योजना येतील मग ते केवळ तुमची सोसायटी एनपीए मध्ये राहील हाच विचार न करता आपल्या शेतकऱ्यांना लाभ कसा होईल याचं तुम्ही सर्वात पहिलं नियोजन करा। शेतकऱ्याचा विकास कसा होईल याचं नियोजन करा, कारण शेतकऱ्याचं तुम्ही जर आज हित पाहिलं तर शेतकरी आता यांच्या मागे 100 वर्ष सोसायटी बिनविरोध राहिली। तुम्ही द्याल ते तुमच्या विचाराचे उमेदवार इथून पुढे 15 वर्ष तरी कायम राहतील अशी ग्वाही देतो। आणि तुमच्या पाठीमागे आम्ही सर्व गावचे शेतकरी पाठीमागे राहू असं आश्वासन देतो। थांबतो, रामकृष्ण हरी।